विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल हार गळा
తపసాలిపమగ గమధ గరగదారని సని దపాని దాని పదమప గమధ ఆయ్ సాయ్ సగరని నమగరగదారని సపాని దాని పదమపమ గమపాని 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 అవుడే నిరంతర అవడే నిరంతర సిధాన తులసి హార కస పీతాంబర తులసి హార కస పీతాంబర అవుడే నిరంతర సిధాన అవుడే నిరంతర సిధాన తులసి హార Oh,
तो हा विठ्ठल Ah!
Sare re sare re sare re sare re 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 re
ಅಮರೇಗ ಸಾರ ನಿಧನಿಧಿ ಸಾ ಒಬ್ಬಗ ಅಮರೇಗ ಸಾರ ನಿಧನಿಧಿ ಸಾ ದಯನ धन्यायदीन झाले संतांचे दर्शन झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले मन झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी तुका म्हणे आले घरा तुची दिवाळी दसरा झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी मनोज मारुतुल्य बेगम जितेंद्रिय बुद्धिमता मोरिष्ट वातात्मयम वानर युथ मुख्यम श्रीराम दूतम शरणम ब्रह्मे महायोग पीठे तटे भीमरथ्यमर मुंडरी काय दातु मुनींद्रये समागतिष्ठंदमानंद कंदम पर ब्रह्म लिंगम भजे पांडुरंग करु पांडुरंग करु पांडुरंग करु पांडुरंग करु प्रथम नमन पांडुरंग करू
आता हृदय आपले चव्हाळून या भले वरी वैसो पावली श्री गुरुंजी ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी ह्यांनी काही म्हणल्यानंतर आपण म्हणणं म्हणजे गाजरावर पाणी प्यायल्यासारखं खरं सांग का ईश्वरानं एखाद्याला दिलेलं असतंय भांडण आहे का नाही माऊली आपली लायकी सुद्धा नाही त्यांचं वर्णन करण्या इतकी ते वर्णनाच्या पलीकडले सर्व ते इतकं भगवंतानी त्यांच्याकडे देणगी दिली सर्व मंत्रमुग्ध करून टाकलं मला सुद्धा माऊली नुसतं ते ऐकवच वाटायला लागलं सर कारण ते आमचे महाराज म्हणायचे मला तुला भजन नाही आलं तरी हरकत नाही पण चांगला ऐकायचा छंद तरी असा काही जणांना भजन येत नाही त्यांना चांगला ऐकायचा छंदही त्याच्यापेक्षा त्यांना गंधही नाही त्याचा अभे धुंदगीर एक असतात ते महाराज धुन मी धुन आपने धुन पराय धुन का पाप न पण अशा पैकी काही असतात म्हणून खरंच परमार्थ प्रेमी हरिभक्त परायण तुमचं काय वंदन करावं आता आमच्या गोकुळाबांचं नाही का नाही एक सात्विक महापुरुष मी प्रत्यक्षात त्यांच्याकडे बघितलं की जीव ओळून टाकू वाटतो महाराज त्यांच्याकडून शुद्ध शुद्ध सात्विकपणा आहे बाबा त्यांच्याकडे एकदम सात्विकपणा ज्याच्याकडं सर्व ज्ञान पोचवण्याची क्षमता आहे आणि परिपूर्णतः पोहोचलेली असताना सुद्धा आपण त्या अवस्थेत नाहीत असं सांगण्याची ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांनाच असे पुरुष म्हणायचे महाराज कुणालाही असं म्हणता येणार त्यांच्या या माध्यमामधून आबांच्या माध्यमातून एवढं ज्ञान प्रमोदिनी वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी करंज गव्हाण हाताने अशा पवित्र भूमीमध्ये आणि विशेष करून अध्यात्म बाल संस्कार शिक्षण शिबिर आबांनी आयोजित केलं आणि तेवढी दाद देणारे त्यांना आमचे सचिन महाराजजी एकदम नंबर एक मृदंगाचे राजे मृदंगाचे महामेरू आणि विशेष म्हणजे गायकाला वादक पोषक असावं आणि वादकांना गायक पोषक असावं आणि त्या दोघांना आपण पोषक असावं हे बी खरं आज त्यांनी आमच्या बाबांना कळाला दरबार मोठा आहे मग त्यांनी दरबारीच काढला ती आज आणि तिघाने सुद्धा अगदी तंतोतंत तिन्ही देव जायचे काय मधुमावली बघा सांगा बरं आमचे मधुमावली छत्रपती शिवप्रभूंच्या आणि परिपूर्णपणे एवढं ते व्याख्यान करतात गाडे अभ्यासक आहेत शिवप्रभूंचे ते जमिरे तुम्ही सर्व गुणेजन गंधर्वासारखे गायनाचार्य इंद्रासारखे मृदंग महर्षी तुम्ही सर्व परीक्षेती सारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी एवढे आज तुम्ही थोर मोठे आहात मीच विचार करेल आपण काय बोलायचं नेमकं आता पण काहीतरी बोलावं लागेल ना आता असं बोलावं लागेल काहीतरी आता इथे का कमी कीर्तनकार नाहीत जवळपास 532 कीर्तनकार आत्ता इथं हजर आहेत मग तुम्ही म्हणताल मग एवढे असताना तुम्हाला कसं काय आणलं त्याचं बी कारण आहे आता तुम्हाला समजतं का नाही माझी म्हणती आहे का पण आमच्या मराठवाड्यात म्हणे घरच्या घरी सवाशीण नसती सवाशणीचा जर कार्यक्रम असेल ना तर बाहेरच्या महिला बोलावं लागतात तर सवाशणीचा कार्यक्रम आहे म्हणून एवढं तुम्ही मोठं नियोजन केलं विशेष आमचे बाकीवर मामासुद्धा नाशिकवरून आले तास तुमच्या प्रेमा माझ्या प्रेमाखातर महाराज कारण जगामध्ये खरंच फार मोठे ते सधन शेतकरी खूप मोठे उद्योगपती ते पण सर्व आपलं त्यांनी आज या ठिकाणी सर्वस्व तिथं जागेवर ठेवलं आणि एकटेच गाडीचं ड्रायव्हर सुद्धा त्यांनी आणलेला नाही हे प्रेमाचं प्रतीक आहे म्हणून अभंग आहे तुकोबारायांचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा संतांच्या दर्शनाची आलेली स्वतःला अनुभूती महाराज प्रकट करतात आपण बऱ्याच वेळा अभंगामध्ये असं
व्यवहारामध्ये असं बोलतो की आपल्याला इतरांनी धन्यवाद देणं वेगळं, इतरांनी धन्यवाद देणं वेगळं, पण आज तुकोबाराय मात्र स्वतःला धन्यवाद घेतात, हे का नाही? इतरांनी धन्यवाद देणं हे भाग वेगळा, पण आज महाराज मात्र स्वतःला धन्यवाद देतात, म्हणजे अभंग आहे तसे काही, धन्य मी मानिन आणि आपुले संचित. बऱ्याच ठिकाणी महाराज स्वतःला धन्यवाद देतात, पण धन्यवाद देण्याची प्रक्रिया एक आणि दुसऱ्याला देणे, वा वा धन्यवाद तुम्ही आला, धन्यवाद असा आहे का? धन्यवाद मी आलो, असं नाही मी आलो म्हणजे चुकू, ये कोण म्हणलो तुला इथं, हे दुसऱ्याने धन्यवाद द्यायचा असतो महाराज, स्वतःला स्वतः धन्यवाद नसतो. मग अभंगात मात्र स्वतः धन्यवाद आहे, स्वतःचे स्वतःला महाराज, त्याची एक कारण आहे. या विश्वामध्ये संत असे दुर्मिळ आहेत, फार दुर्मिळ आहेत. जगात सर्व काही भेटल गीताशास्त्र सांगतं, पण संत भेटणार नाहीत. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान वाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिते सुमहात्मा सुदुर्लभ. भगवान म्हणतात अर्जुना जगात सगळं भेटल, पण संत भेटायला मात्र बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्माचे जन्म घ्यावे लागतील तेव्हा संत भेटतील. नाथ महाराज थोडं अजून पुढे जाऊन सांगतात, चंद्रामृत सुख वर्णन केले. दुर्मिळ आहे ती विश्वामध्ये. पहिलं सर्वात कठीण चंद्रामृत सुखी, चंद्रामृत मिळणार नाही, कठीण आहे ते, मिळू शकत नाही. तरी नाथ महाराज म्हणतात चंद्रामृत सुखी शेवविल. विचार करा संतांचे थोडे. नाथ महाराजांना त्यावेळेस कळालं होतं की चंद्रावर सुद्धा लोक जातील, हे काय साधूचे शब्द असतात महाराज, काय लोक म्हणतात नाही महाराज संताला काय कळत, तुला काय माती कळत, संताला काय कळत. अरे 550 वर्षापूर्वी सांगितलंय त्यांनी मला, कसं आहे अरुण माऊली त्याचा राग येतो, हे माणसं कळत नाही ह्यांना, संत कळत नाहीत, पण हे कळाल्याचं आव आणतात. ह्यांना जे भेटतात ते महाराज, संत भेटत नाहीत. आम्ही महाराज आहेत, संत आपण महाराज आहेत, संत कोणाला म्हणायचं? ज्यांच्या दर्शनानं आपलं आत्मकल्याण होतं त्याला काय म्हणायचं? संत. हे सर्व संत शेतात ते, आपण महाराज आहेत, आणि तुम्ही नेमकं माझ्याजवळ बसला तरी तुम्ही सभापती होताल, काळजी करू नका. आता विठ्ठल विठ्ठल पुरुष येते येणं सुद्धा नवल आहे का नाही? काही लोकांना आवडत नाही महाराज, आपल्याला काही नाही ते इंटरेस्ट नाही, माईकच घेईल डोसा धरून. तुला आवडते का? ही आवडला म्हणण्यावर, अरे ह्याच्यामुळे तर सगळे खेळे हे तर खरं आहे का नाही? काही लोकांना आवडत नाही महाराज, वारकऱ्याला वेड्यात काढते नाही महाराज. वारकरी म्हणजे काय? भोळ्या लोकांचा कारखाना, हे सुधारित बियाणं वारकरी भोळे आहेत का? अरे रोज गोळे खायलोत. अरे वारकऱ्यासारखी तर मजाच नाही महाराज. काय रवी बा, अरे खायला चक्क्या
फेकायला तकिया, घरी गेल्यावर बुके तिकडं कुठं काढतो किती आकाश आनंद आहे महाराज वारकऱ्यामध्ये एवढं खरं अरुण मौली आमचं राणी मान साधय जरा सोडत जरा लोक व्यवहार काय सांगता आजकाल कडक इस्त्रीचे कपडे माग हजार लपडे पण कपडे भाई त्याच्यातच मार खात होता हे प्रकार आहे तो असा काय करणार सचिन महाराज आपलं साधं राणी मान आहे महाराज पण काय ताकद आहे महाराज अख्खा मंड फिरवून टाकायची ताकद आहे ही वारकऱ्यामध्ये ताकद आहे विठ्ठल विठ्ठल गोकुळाबा ज्या वेळेला अरुण माऊलीला मोठं पद मिळेल त्यावेळेला मोठा मंडप त्यांच्याकडून टाकून घ्यायचा आपण आणि कसं आहे तुम्ही मोठं व्हावं आणि आम्ही त्याच्या सावली खाली बसावं असं कारण कसं असतं ह्यांचं छत्र विशाल आहे म्हणून खाली आपण खुश आलोय विठ्ठल 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 जीवनामध्ये असं काही काम करावं माणसाने की जगामध्ये नाव व्हावं पृथ्वी आहे तोपर्यंत नाव व्हावं जर आपण माऊलीनं जर विचार केला असता थोडा वैयक्तिक स्वतंत्र पुरतं तर माऊलीने कितीतरी मजली इमारत बांधून बसली असती पण माऊली म्हणले आपल्याला ह्या इमारतीची गरज नाही आपल्याला खरी इमारत उभा करायची ती ही माऊलीची इमारत आहे आमच्या ही जेवढी उभा राहिली ही माऊलीची इमारत आहे महाराज त्यांच्या नावावर आपण आज सर्व त्यांच्या नावावर आपल्याला भोजन मिळतं त्यांच्या नावावर आपण ईशेमध्ये येत असं हे का नाही काय मोठी ताकद असत ज्ञानोबाराची आणि आपण ज्ञानोबाराचे लेकर आहेत महाराज आणि ज्ञानोबार आपली आई एवढी श्रीमंत आहे आपल्याला हात पसरू देणार नाही नाही अजिबात नाही विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात चंद्रावर सुद्धा जात येईल भविष्यामध्ये चंद्रामर सुखे शेबवेल गेले चंद्रावर पहिलं पाऊल टाकणारे नील आर्मस्ट्रॉंग गेले का नाही चंद्रावर हेनाथ महाराजांनी 500 वर्षापूर्वी सांगून ठेवलं चंद्राम्र सुखे शेबवेल असता जाता त्रिविध सूर्याला सुद्धा धरता येईल काही नवल नाही बर माया हिळा सागर तरवेल समुद्रातून सुद्धा पोहोच जाता येईल असं नाथ महाराज म्हणले त्यावेळेस त्यांना कळालं होतं या भारत देशामध्ये असे सुपुत्र अवताराला येतील त्यांचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आखी समुद्राची खाडीच पोहत गेली महाराज काय ताकद आहे महाराज ते महापुरुष काही बुद्धिमान लोकांना नाही महाराज एवढी खाडी कशी काय पोहत असे तुमच्या लेकरांवर त्यांचे अंदाज लावू नका असं ते आपली लेकर म्हणजे निवड बीएसआय कारखाना हे आपल्या मुलांहून त्यांचे अंदाज लावतात आमची मुलं म्हणजे माझ्या पिंट्याच्या हात जसे कांद्याची पात माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांड्या उडू काल एक जणानं 200 रुपये दिले माझ्या पाया पडून म्हणले महाराज हे धरा 200 रुपये तुम्हाला म्हणलं कसं काय नाही म्हणले आता तुमच्या आशीर्वादाने आमचा मुलगा कालपासून हळूहळू चालायला लागलाय म्हणलं अरे वा किती वर्ष झालं तुमच्या मुलाला आणि त्याला कालपासून तरी 25 वर्ष लागले म्हणलं 25 वर्ष हळूहळू चालले तुमच्या 10 पर्यंत पळतील का ते आता म्हणलं खायला खुराक नाही मी रोज सांगत असतो आबा काय लेकरला खायला खुराक मारते उठल्या उठल्या म्हणते पप्पा पाव खाय पाहून होय आत पाव लेकर त्याचे खुराक दूध नाही भाकरी नाही कच्ची नाही भाव हे लेकर पाव काय रे माय बाप पोटा पाव खायले कसा मेळ लागेल यांचा आता आणि स्टँडर्ड एंड गोळी बैड हे सुधारले काय सुधारले आपले संस्कार सुधारले मग खरी आपण सुधारलो विठ्ठल विठ्ठल संस्कार शिबिरच आहे मुळात हे या वयापासूनच लागतात इकडं पण शोकांतिक आपली अशी आहे आपल्याकडे जी येतात ती 85 पुढली 85-87 वर्ष लागलं महाराज मला देव देव काढावं वाटतो नका तिकडं धंदा बघा तिकडं आता कुठं देव देव काढावं आता 85 पुढं काय म्हणा सगळे कोण बुडातून फाउंडेशन हालायला गेला का लाका लाका लाकन कोणा पार मारत असतो का महाराज ते अजिबात नसतो महाराज काल 80 वर्षाचं म्हातारं माझ्याकडे आलतं महाराज मला हार्मोनियम शिकाव वाटायची म्हणलं तोंडात एक पट्टी नाही तुमची आता हे गावा दिवा लावणार शिकवून आता ज्या काळात जमत त्याच काळात जमत महाराज म्हणून ह्या वयामध्ये आबानी सचिन महाराजांनी माऊली तुम्ही
आमचे रे अहो त्यांचे आज जर दरबारी ऐकला यांच्या मुरुस्तऱ्यांच्या डोक्यातलं निघत नाही महाराज ते आता ही ताकद आहे ही संस्कार शिबिरच आहे महाराज ह्यांना नवी नवीन ऐकण्यासाठी ह्यांना आणावं लागतं आणि त्यांच्या डोक्यामध्ये ते बसतं शेवटपर्यंत सुद्धा हे निघू शकत नाही डोक्यातला राग महाराज कारण काय कारण ती सूक्ष्म त्यांच्या गायनामधली आणि ही सूक्ष्म गायनातली जी आहे बारीक बारीक हे आपल्याला संस्कार शिबिरामध्ये आणायचे असतात आणि त्यांना ती समजून द्यायचे असतात त्याचं नाव संस्कार शिबिर विठ्ठल विठ्ठल बारीक बारीक जे सूक्ष्म असतं हे तुम्ही शिकवायचं आणि त्याच्यातला बारीक बारीक जे खर्च असतो तो तुम्ही द्यायचा मोठा मोठा खर्च मग बघू आपण कारण हे झालं संस्कार शिबिर ही काळाची गरज आहे हे काय काळाची गरज आहे पण लोक आपल्याकडे म्हणतात नाही महाराज आमची मुलं सध्या फार बिघडलेत फाउंडेशन बिघडले कारण आपण संस्कार लावलेच नाही त्या कोण्या पद्धतीचे म्हणून महाराज म्हणतात सगळं काही जगामध्ये घडल बाया हेळा सागर तरवेल पर्या साधूची भेटी न होईल गा सगळं जगात घडल बहुवा बघडा हे संत बे आहे बहुवा बघडा हे संत विश्वामध्ये कठीण आहे महाराष्ट्रामध्ये बहु अवघड आहे संत भेटी फार कठीण आहे संत भेट बरं महाराज नेमकं संत ओळखायची कशी आता